हेलो सर, नमस्कार, कौन बोल रहे? गणेश रेवकर बोलतो सर, शिरपूर जैन वरून. पंजाब डग बोलतो. बोला बोला सर, काय म्हणते पावसाचा मौसम? आता काय करा सगळ्या शेतकऱ्या, आपण तर मी शेतांवर आज आणि उद्याच्या दुपार पर्यंत वेळ आहे झापून ठेवायला. सगळ्यांना सांगा, ज्यांना कापलेला असलं तर झापून ठेवा, कारण की उद्या रात्रीच्या लाभ सुरू होणार आहे. म्हणजे 6 ऑक्टोबर 7 ऑक्टोबर आणि 8 ऑक्टोबर पूर्व विदर्भातून पाऊस येणार आहे. 6-7 पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ मराठवाड्यात पूर्व येणार तुमच्या. त्याच्यानंतर त्या 8 ला लगेच पाऊस थोडा पुढे सरकणार इकडे जळगावकडे जाणार आणि 9 ला मात्र संपूर्ण महाराष्ट्र व्यापार, मग 10-11-12 तर मग खूपच पडणार आहे. दररोज भागभर पडणार, पण वाहुनी मुसळधार रिमझिम पडणार आहे राज्यात सगळीकडे पाऊस पडणार. 12 तारखेच्या नंतर परत हवामान कोरडं राहणार आहे. मग 12 पासून मग पाऊस नाही, काय नाही, मग हवामान कोरडं राहणार आहे. मका सगळ्याच्या सोयाबीन मग घरी येणार, पुन्हा 15 दिवस पाऊस नाही, काय नाही. बरोबर, 12 ते 15 वातावरण आम्हाला येतंय, पण ते एवढं काही नव्हतं. तसं तर आपण मेसेज देतच जाऊ परत एकदा. ओके ओके सर, चालेल चालेल. ऑक्टोबर मध्ये 2 पाऊस होईल, आता येईल नंतर एक कडल, तर मग 28-29 तारखेला वरी लावून डायरेक्ट दिवाळीमध्ये. अच्छा अच्छा, आता हे मात्र कन्फर्म आहे. 9 ते 12 चा पाऊस पडणार आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर पडणार आहे. दररोज मात्र वेगवेगळ्या भागात जाणार आहे, सगळीकडे पाणीच पाणी करणार आहे. हो, अच्छा, काही शेतकरी आता फोन करत आहे मला, सोयाबीन चालू करायचं म्हणा. मग दुपारपर्यंत कारण लगेच तितकी उचलून झाकून ठेवा. कुठे गेले होते? बरं बरं, चालेल सर, चालेल. देतो सर मेसेज सर्व शेतकऱ्यांना. मग आज रात्री पर्यंत काय करा, झाकून ठेवा म्हणा, कारण की ना आज सुद्धा कुठेतरी रिमझिम. हॅलो, जे राहिले पाऊस सुरूच होणार आहे. ओके सर, थँक्यू थँक्यू. नागपूर आणि पिकाला एकदा पाणी बी होऊन जाईल आणि ते पाऊस उद्याच्याला मात्र तुमच्या वाशिम पर्यंत येणार आहे, आपल्या शिरपूर पर्यंत. अच्छा अच्छा अच्छा, हा बर बर, चालेल सर. देतो मेसेज. आणि हा माझा नवीन नंबर आहे, सेव असू दे आपल्याकडे सर.